नमस्कार बंधु भगिनींनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील पाल या गावातील जागृत देवस्थान खंडोबाचे दर्शन घेणार आहोत। आज मी बोलणार कमी आहे, परंतु तुम्हाला जास्ती या परिसर दाखवणार आहे। ही मेन कमाल आहे खंडोबाच्या मंदिरात आज जाणे अगोदरची। आपण आता इथे आत प्रवेश करत आहोत। आज माघ पौर्णिमा असल्यामुळे आज खंडोबाच्या दर्शनाला गर्दी खूप आहे। ही समोर जी बिल्डिंग दिसते आहे ती भक्त निवास आहे। इथे भक्तांची राहण्याची अगदी उत्तम सोय केली जाते। ही खंडोबाच्या मंदिरामध्ये जाण्याची आतली मेन कमान, आपल्या जर समोर जे दिसत आहे ती मेन कमान आहे। हे भक्त निवास, भव्य असं भक्त निवास। खूप स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे। ही आजूबाजूला धार्मिक साहित्य भंडारा विकण्याची दुकानं आहेत। आता आपण खंडोबाच्या मंदिरा शेजारील मेन कमानीमध्ये प्रवेश करणार आहोत। इथं आत आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला दिसतं ते कासव। कासव हे नम्रतेचं व दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं, म्हणून ते प्रतीक मंदिरापुढं असतं। आपण आता ह्या मंदिरातील आत प्रवेश करण्याच्या मेन उंबरठ्याचं दर्शन घेतोय। येळकोट येळकोट जय मल्हार। आता आपण आत प्रवेश केल्याबरोबर माझ्या डाव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे। आता हे समोर आपल्याला खंडोबाचं मंदिर दिसतंय। आज गर्दी असल्यामुळं दर्शनासाठी भक्तांची लाईन लागलेली आहे। हा मंदिराचा भव्य आणि सुंदर कळस या दीपमाळा, सर्वत्र भंडारा पडलेला आहे। भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केलेली आहे। आणि ह्या बाजूला ज्या दगडी कमानी आहेत यामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम वाघ्या मुरळ यांच्या मार्फत होतो। हे छोटस दिसणार ज्योतिबाचं मंदिर आहे, ज्योतिर्लिंग मंदिर। आता आपण ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये ज्योतिबाचं दर्शन घेऊया। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। आता 2014 साली एका भक्तानं खंडोबाला ही तलवार भेट दिलेली आहे। या तलवारीचं सुद्धा भक्त दर्शन घेतात। खूपच मोठी आणि भव्य अशी ही तलवार आहे। याचं देखील लोक मोठ्या प्रेमानं दर्शन घेतात। हा मंदिराच्या आजूबाजू परिसर। हे मंदिराच्या पाठीमागून दिसणारं मंदिराचं शिखर आहे। खूप सुंदर असा परिसर आहे। इथं जर तुम्ही कधी आला तर ह्या परिसराच्या प्रेमात पडाल। खूप सुंदर याच्या आजूबाजून कमानी आहेत। भक्तांची दर्शनासाठी रांग लागलेली आहे। इथं जमीन नाही आहे, खाली सर्व दगडी काम आहे, दगडी। आणि फार प्राचीन असं हे मंदिर आहे खंडोबा। आता हे पहा, महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी आणि महादेव इथं आहेत विराजमान। हा खंडोबा जो आहे हा साक्षात शिवशंभोचा अवतार मानला जातो। आपल्या एका भक्ताच्या भक्तीला भाळून खंडोबा पालीमध्ये आला। इथं गोमुख आहे, इथं देवाच्या आंघोळीचं तीर्थ पडतं। सर्वत्र भंडारा आहे। खंडोबाला घोड्याचा मान असतो। ही पहा मंदिराची मूळ इमारत पूर्ण दगडी बांधकामामध्ये आहे। आणि हा खंडोबा जेजूरच्या खंडोबाला जितकं महात्म्य आहे तितकंच पालीच्या खंडोबाला देखील महात्म्य आहे।
तसेच मुंबईचे कोळी लोक जे मच्छीमार कोळी लोक आहेत हे या देवाला फार मानतात। हे पहा दीपमाला सर्वत्र भंडारा वाहिलेला आहे भक्तांनी। खूप सुंदर, आपण एक वेळ तिथे या। त्याचबरोबर हा खंडोबा नवसाला पावतो आणि खंडोबा हा शंकर असल्यामुळे हे पहा हे देवासमोर असणारे भव्य असं कासव आणि खंडोबा हा शंकर असल्यामुळे पुढे महादेव नंदी हा नक्कीच आहे ही दीपमाळा। आता आपण मंदिराचं समोरून दर्शन घेऊ। आज आपल्याला डायरेक्ट पुढं जाता येत नाही आहे। हे मंदिराचं समोरून दर्शन। आता मी तुम्हाला आत मेन गाभाऱ्यात खंडोबाच्या मूर्तीचं दर्शन देणार आहे। हे मेन गाभाऱ्याचा दरवाजा। हे जय मल्हाराचं दर्शन। येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट येळकोट। तर कसे वाटले आजचे व्हिडिओ हे कमेंट्समध्ये नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। जय आदिशक्ती।